दुधाला 40 रुपये दर मिळावा यासाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. अकोले तालुक्यातील कोतुळ या ठिकाणच्या धरणे आंदोलनाला 18वा दिवस आहे. माननीय शरद पवार साहेब यांनी या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी आज माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याबरोबर चर्चा घडून आणली. या चर्चेमध्ये आम्ही 40 रुपये दुधाला दर मिळाला पाहिजे ही आग्रही मागणी त्यांच्याकडे केली. त्याचबरोबर जे अनुदान दिलं जात आहे ते नियमित नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत, त्यामुळे अनुदानाच्या भानगडीपेक्षा 40 रुपयेच कसे मिळतील याच्याबद्दल काही ठोस निर्णय करावेत आणि उपाय करावेत अशी मागणी आम्ही लावून धरली. माननीय मुख्यमंत्र्यांनी पुरेसा वेळ दिला आणि या सगळ्या प्रश्नाच्या बद्दल सविस्तरपणाने कायमस्वरूपीचा तोडगा काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात अशा प्रकारचं आश्वासन निर्णयात येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे. उद्या कोतुळ या ठिकाणावरून संगमनेरपर्यंत 55 किलोमीटरची जबरदस्त ट्रॅक्टर रॅली आम्ही आयोजित केलेली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांना सुद्धा आम्ही विनंती केली आहे की त्यांनी त्या आंदोलनाला भेट द्यावी. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे साहेब यांची सुद्धा आज आम्ही भेट घेतली आणि त्यांना सुद्धा त्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. मला खात्री आहे की जबरदस्त अशा प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रात दूध उत्पादकांचं सुरू आहे. निर्णायक पातळीवर ते गेल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. मुख्यमंत्री साहेबांना त्या संदर्भातलं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे. साधारणपणाने 74% दूध हे खासगी दूध संघ संकलित करतात. सरकारला ह्या खासगी दूध संघांना आदेश देणारा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे सरकारचे आदेश खासगी संस्था पाळत नाही, वेगवेगळ्या अटी शर्ती लावतात आणि त्यामुळे 30 रुपये कंपन्यांनी द्यावे असा जो आदेश आहे त्याला त्यांनी एक प्रकारे कचराकुंडी दाखवलेली आहे. 5 रुपयाचं अनुदान सुद्धा त्यामुळे शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्यामुळे आमचं सरळ म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी सरळ हस्तक्षेप करावा आणि याच्यामध्ये तोडगा काढावा. केवळ आदेश देऊन भागणार नाही, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दर कसा मिळेल यासाठी ठोस उपाय योजनेची आमची मागणी आहे. ज्याप्रमाणे ऊस क्षेत्राला FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू आहे त्यामुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळतो, त्याच धर्तीवर दूध उत्पादकांना FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावं अशा प्रकारची आज आम्ही मागणी केली. या संदर्भात मागील सरकारने एक समिती गठीत केलेली होती ज्याच्या अध्यक्षस्थानी अजित पवार साहेब होते. त्यांनी बराच अभ्यास केलेला होता, मात्र त्या समितीच्या अहवालाचं पुढे काय झालं हे कळायला मार्ग नाही. आज आम्ही आग्रह लावून धरला की ती समिती पुनर्गठित करावी आणि त्यानुसार ज्याप्रमाणे ऊस क्षेत्राला FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू आहे तसंच दूध क्षेत्राला लागू करून शेतकऱ्यांचा हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशा प्रकारची मागणी आम्ही केली. मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या समितीला परत एकदा चॅनलाइज करण्याच्या बद्दलची कृती करण्याचे आदेश दिलेले आहेत. तुमच्या बैठकीनंतर पवार साहेबांनी CM साहेब काही वेळ बसले होते मीटिंगला, तुम्ही होतात मीटिंगला त्यानंतर परत काही वेळ? दूध उत्पादकांच्या बद्दलचा जो असंतोष आहे तो केवळ अहमदनगर जिल्ह्यात नव्हे तर नाशिक, संभाजीनगर, पुणे, सांगली, सोलापूर, जवळजवळ निम्मा महाराष्ट्र त्याच्यामध्ये कव्हर होतो. आगामी काळामध्ये पुंतांब्यात जसा संप आकाराला आला तसा स्तंप कोतुळच्या निमित्ताने महाराष्ट्रभर येऊ शकतो याची जाणीव कदाचित शीर्ष नेतृत्वाला आहे आणि त्यामुळे हा अप्रिय प्रसंग टाळण्यासाठी काही निर्णय ते करणार असतील तर त्याचं स्वागत आम्ही करू. परंतु मला खात्री आहे की शेतकरी हटणार नाहीत, निर्णय झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आहोत. महाराष्ट्र में दूध उत्पादक किसान रस्ते पे है, 40 रुपये प्रति दर की मांग वो कर रहे हैं. अहमदनगर के कोतुल में 18 दिन से किसान लगातार आंदोलन में है. कल बहुत बड़ी रैली, ट्रैक्टर रैली अहमदनगर के अकोला तालुका से कोतुल से संगमनेर तक निकलेगी. इस संदर्भ में माननीय शरद पवार जी साहब जिन्होंने इस पूरे आंदोलन का एक प्रकार संज्ञान लिया और उन्होंने मध्यस्थता की जिसके चलते माननीय मुख्यमंत्री साहब के साथ अभी हमने ज्ञापन दिया और हमारी मांगे वहां पे रखी है और उन दोनों नेताओं ने हमें आश्वस्त किया है कि इस बारे में ठोस कार्रवाई की जाएगी. किसानों को 40 रुपये प्रति लीटर दूध मिलना चाहिए, दूध के दाम मिलने चाहिए और दूध को FRP और रेवेन्यू शेयरिंग का जो धोरण है वो लागू होना चाहिए. यह हमारी मांग है. कल भी यह आंदोलन जारी रहेगा. जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती है इस आंदोलन को हम वापस नहीं लेने वाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.